हेलो बच्चों, आज एक नया चैप्टर जिसका नाम है मॉर्फोलॉजी ऑफ द फ्लावरिंग प्लांट। मैं आपका बॉटनी टीचर अस्थाना सर, स्वागत है इस अमेजिंग पीडब्ल्यू एजुकेशनल प्लेटफॉर्म पे। बेटा, इस चैप्टर का पहला लेक्चर आज हम करेंगे और आज हम बात करेंगे रूट की। रूट के बारे में आप सब लोग जानते होंगे कि रूट का मतलब क्या होता है, उसके बारे में आज थोड़ा डिटेल में बात करते हैं। ठीक है, चलिए स्टार्ट करते हैं। बिफोर आई स्टार्ट, आई टेल यू व्हाट आर द डिफरेंट थिंग्स वी आर गोइंग टू डू टुडे। सो आज क्या क्या हम कवर करने वाले हैं बेटा? मॉर्फोलॉजी ऑफ द रूट्स के बारे में काम करने वाले हैं, फंक्शन ऑफ द रूट, टैप रूट क्या आती है, एडवेंटिशियस रूट क्या होती है और रूट्स के मॉडिफिकेशन क्या हैं। हाँ जी, मॉडिफिकेशन क्या हैं इसके बारे में भी हम बात करेंगे। ठीक है, पहले रूट के बारे में आप समझ लो, अच्छे से समझ लो। एक बेसिक आइडिया देता हूँ, फिर मैं बुकिश थोड़ा होके और आपको डिटेल में समझाने की कोशिश करता हूँ। ठीक है, एग्जैक्टली होते क्या है? अगर बेटा तुम कोई प्लांट की अगर सीड्स देखो, लेट्स से दिस इज द सीड ऑफ अ प्लांट। ठीक है, तो जब ये जर्मिनेट होता है, स्प्राउट होता है, तो इसके दो पार्ट बनते हैं, ये तुम्हें पता होगा अच्छे से। ये सीड्स है, मान लो ये सीड है, एक लेट्स से मटकी की है, सबने देखा होगा, घरी तुम्ही वापरत पण असेल। ओके, सो दिस पार्ट वी कॉल इट एज अ प्लीम्यूल, काय म्हणतो याला? प्लीम्यूल। एंड दिस पार्ट वी कॉल इट एज अ रेडिकल। ठीक है, अब ये रेडिकल क्या बनाती है बेटा? ये रूट बनाएगी, पूरा रूट और रूट सिस्टम इससे डेवलप होगा। तो बेसिकली रूट आई कहाँ से बेटा? ये आई है रेडिकल से। और प्लीम्यूल क्या बनाएगा बेटा? ये बनाएगा स्टेम और पूरा शूट सिस्टम। अब तुम सोच रहे होगे कि शूट सिस्टम क्या है? शूट सिस्टम का मतलब होता है बेटा कि जो फ्लावर हैं, लीव्स हैं, बाद में फ्रूट्स बनेंगे, ब्रांचेज आएंगी, वो सारा प्लीम्यूल का काम है। आज का अपना फोकस केवल और केवल इस पे होना चाहिए, रेडिकल पे। होपफुली इतनी बात तुम्हें समझ में आ गई होगी। अब सीड जब आता है ग्राउंड पे, सॉइल पर जेवड़ी, ये तो इट विल गो इनसाइड, मंजे कुठे जाता? इट इज गोइंग टुवर्ड्स द ग्रेविटेशनल फोर्स, हेला मन तो इट इज पॉजिटिवली जियोट्रॉपिक। एंड सेकेंड थिंग दैट यू सी इट, इट इज गोइंग अगेंस्ट द एयर, म्हणजे निगेटिवली एरोट्रॉपिक झाला। तीसरी गोष्टी जी तुम्हाला लक्षात येईल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, लाईक इट इज गोइंग अगेन्स्ट द लाईट, लाईट बरसतं, इट इज गोइंग इन साईड द सॉइल, म्हणजे हे काय झाला? इट इज गोइंग टू बी निगेटिवली फोटोट्रॉपिक। हे तीन गोष्टी तुम्हाला लक्ष द्यायची। हे झाला ह्याच्या बेसिक सिस्टम। रूटचं काम काय असतं बाळांनो? रूट इज रिस्पॉन्सिबल फॉर द टू थ्री इम्पॉर्टंट फंक्शन्स। पहिली गोष्टी काय, जे बेसिक फंक्शन आहेत, फर्स्ट फंक्शन इज टू एब्जॉर्ब वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉइल सो दॅट द प्लांट कॅन नरिश। पाणी पाणी आणि मिनरलचे जे कंटेंट असतं हे प्लांटचे पूर्ण डेव्हलपमेंटसाठी खूप खूप इम्पॉर्टंट असतं। देन द सेकंड थिंग इज दॅट इट अटॅचेस द प्लांट टू द सबस्ट्रेटम, जे खालच्या ग्राउंड होतं प्लांटला ते होल्ड करतं। हे दोघी बेसिक फंक्शन झाला। आणि रेस्ट ऑफ द फंक्शन जे तुम्ही इकडे तिकडे बघता, फॉर एक्झाम्पल स्वीट पोटॅटो बघता तुम्ही, सो इट इज अ स्टोरेज पार्ट, हे मॉडिफिकेशन झाला, त्याच्यावर आपण बोलूया। आणि काय बेसिक स्ट्रक्चर होतं रूटचं, जेवढे तुम्ही बघितलं असेल तुम्हाला माहीत असेल। आणि एक अजून गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायची, जे रेडिकल पासून डायरेक्टली जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण रूट म्हणतो, आणि दॅट रूट इज कॉल्ड एज टॅप रूट। सो रेडिकल पासून जे रूट तयार होतं ते रूटला आपण काय म्हणतो बाळांनो? दॅट इज कॉल्ड एज टॅप रूट। इतकं तुम्हाला लक्ष द्यायची। ओके, पुढे जाऊया आपण। सो युजली जेवढी तुम्ही प्लांट बघता
लेट्स कम बैक टू द बेसिक आइडिया ऑफ द एंजियोस्पर्म, देन परत अपन रूट डिस्कस करणार आहेत. ओके, कारण की हे तुमचे पुस्तकचे पार्ट आहेत अँड यू हॅव टू बी यू नो व्हेरी व्हेरी कन्फर्म्ड अबाउट इट, लाईक की हे काय असतं. सो एंजियोस्पर्म बेस्ड ऑन दिअर हॅबिटेट, हॅबिटेट म्हणजे काय असतं बाळांनो, वेअर एक्झॅक्टली इट इज लोकेटेड. प्लांट जिथे आपल्याला भेटतो, फॉर एक्झाम्पल जे प्लांट तुम्हाला डेझर्टला भेटतो किंवा रेगिस्तानला भेटतो, तिथे पाण्याची स्केअरसिटी होतं, प्लांट वेगळे असतं. प्लांट ज्यावेळी खूप हाईटला भेटतो, हिमालयन किंवा नॉर्दर्न पार्टला, त्याची मॉर्फॉलॉजी वेगळे असतं. प्लांट जे पाणीला भेटतो त्याची मॉर्फॉलॉजी डिफरंट असतं. प्लांट जे नॉर्मली भेटतं इकडे तिकडे आपले जवळ, दॅट इज हॅव्हिंग अ डिफरंट मॉर्फॉलॉजी ऑल टुगेदर, राईट. बेस्ड ऑन दॅट पहिला जो टाईप आहे प्लांटचं ह्याला म्हणतो हायड्रोफाईट. हायड्रोफाईट म्हणजे काय? हायड्रोफाईट म्हणजे काय असतं बाळांनो? हायड्रोफाईट्स म्हणजे इट इज फाउंड इन वॉटर, प्लांट विच इज फाउंड इन द वॉटर त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोफाईट. कळलं? भरपूर प्लांट आहेत हायड्रिला, तुम्ही बहुतेक एक्सपेरिमेंट पण केला होता, खूप इजिली अवेलेबल प्लांट आहेत. युजली आपण फोटोसिंथेसिसच्या ऍक्टिव्हिटीसाठी वापर करतो, एक टेस्ट ट्यूबमध्ये टाकतो आपण आणि टेस्ट ट्यूबवर वेगळे वेगळे जे प्लास्टिक्स असतं कलरफुल ते टाकतो अँड वी जस्ट काउंट द एअर बबल्स. सो जेवढी एअर बबल जास्त असतं म्हणजे रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त आहेत, राईट. हेसाठी हायड्रिला प्लांट आपण वापरतो. तर ते झालं एक्झाम्पल ऑफ द हायड्रोफाइट्स. दुसरं आहेत बाळांनो, त्याला म्हणतो आपण झिरोफाइट्स. झिरोफाइट्स म्हणजे काय? द प्लांट विच इज फाउंड इन द डेझर्ट एरिया, राईट, जिथे वॉटरची स्केअरसिटी असतं ते रिजनला आपण म्हणतो झिरोफाइट्स किंवा जेरिक प्लांट्स. ओके, सो हे दुसरा टाईप झाला बाळांनो झिरोफाइट्स. ओके, म्हणजे काय? ह्याचं एक्झाम्पल जे आहेत त्याला म्हणतो अपुन्सिया किंवा नागफणी. हे डेझर्टला भेटतो आपल्याला कारण की लीफ जे होतं ते मॉडिफाई होते स्पाइन फॉर्ममध्ये आणि स्टेम फ्लॅटन्ड होऊन ग्रीन कलरचे असतं टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. ओके, आणि रूट जर आहेत ते खूप डीप जातं सॉयलमध्ये सो दॅट इट कॅन ॲब्झॉर्ब मोर वॉटर. तिसरी जे कॅटेगरी आहे सायझमोफाईट, पी सायलेंट असतं, दॅट मीन्स इट इज ग्रोईंग इन द सँडी सॉयल. इलिमिनस इज द एक्झाम्पल. हे लक्षात द्यायची तुम्हाला. तिसरा जे टाईप आहेत बाळांनो दॅट इज कॉल्ड एज सायझमोफाईट. सायझमो वर्डचं मीनिंग असतं सँड. ओके, त्याच्या एक्झाम्पल आहेत इलिमिनस, सँडी सॉयल. युजली कुठे भेटणार आहेत तुम्हाला? कोस्टल एरियामध्ये किंवा जे रिवर बेसिन असतं तिथे. ओके, तिसरा चौथा जे टाईप आहे लिथोफाइट्स. लिथो म्हणजे रॉक. सो जे प्लांट रॉकवर ग्रो होतं त्याला आपण म्हणतो लिथोफाइट्स. म्हणजे जे चौथा झाला इथे ते आहेत लिथोफाइट, म्हणजे कुठे ग्रो होणार आहेत? रॉकवर. एक्झाम्पल काय आहेत बाळांनो? काउचीडियम. ओके, आणि पाचवा जे टाईप आहेत त्याला म्हणतो आपण हॅलोफाइट. हॅलो म्हणजे सॉल्ट. जिथे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं तिथे जे प्लांट भेटतं आपल्याला त्याला म्हणतो हॅलोफाइट्स. सो हॅलोफाइट म्हणजे मँग्रोव्ह प्लांट ज्याला, जे कोस्टल एरियाला भेटतं जिथे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे. ओके, आणि बेसिक डिफरन्स काय आहेत? सँडी सॉयल युजली रिव्हर बेसिनला भेटतो किंवा वन्स यू गो लिटिल अवे फ्रॉम द कोस्टल एरिया तिथे पण तुम्हाला हे
सैंडी सॉइल भेटतं, युजली मोर इन द रिवर बेसिन. आणि एक जे नॉर्मल प्लांट असतो विच इज फाउंड इन द एम्बियंट एन्व्हायरमेंट त्याला आपण म्हणतो मीजोफाइट्स. हे तुम्हाला लक्ष द्यायची, हे एम्बियंट कंडिशनला भेटणार इथे भेटतं ते त्याला आपण म्हणतो मीजोफाइट्स. ओके, सो वेन वी टॉक अबाउट द मॉर्फॉलॉजी, मॉर्फॉलॉजी म्हणजे काय बाळांनो, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजीचे मीनिंग असतं एक्सटर्नल फीचर ऑफ द प्लांट किंवा ॲनिमल, जे पण तुम्ही डिस्कस करता. एक्सटर्नल फीचर म्हणजे बाहेरकडून कसं दिसतं, सो दॅट पार्ट दॅट यू कॅन सी विथ युअर नॅकेड आई तिला आपण म्हणतो मॉर्फॉलॉजी. दिसेला कसं आहेत, दॅट पार्ट कुड बी युअर फ्लॉवर्स, फ्रूट्स, स्टेम, लीफ, हे चारो मिळून सूट सिस्टम बनवतं. अगोदर मी सांगितलं आहे तुम्हाला. देन वी हॅव द रूट सिस्टम, प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्सरी रूट. आणि रूटचे दोन टाईप तिला म्हणतो आपण टॅप रूट आणि ॲडव्हेंटिसस रूट. त्याच्यावर आपण डिस्कशन डीपमध्ये करणार आहोत. आय गेस दिस मच पार्ट इज व्हेरी क्लिअर टू ऑल ऑफ यू. ओके, पुढे काय करणार आहेत आपण, लेट्स फर्स्ट टॉक अबाउट द रूट. सो रूटला काय म्हणतो आपण, आय टोल्ड यू ऑलरेडी रूट कुठून येतं. सो रूट कम्स फ्रॉम द रॅडिकल. फर्स्ट पॉईंट जे इम्पॉर्टंट आहे आपल्याला दॅट वी हॅव टू कीप इन द माइंड इज दॅट roots come from radical and this root we call it as a tap root. Any roots come from at the base of stem ह्याला आपण म्हणतो ॲडव्हेंटिसस रूट. बॉटनीमध्ये तुम्हाला हे टर्म खूप वापरणार आहेत आपण, ॲडव्हेंटिसस. जेवढी ॲडव्हेंटिसस टर्म येतं तुम्हाला तुमचे माइंडमध्ये काय स्ट्राईक झाला पाहिजे इज दॅट इट इज नॉट कमिंग फ्रॉम इट्स ओरिजिनल पार्ट. म्हणजे हे त्याचे युजुअल पार्टमधून येत नाही, it is coming from the some different part, so it should be advantageous. इथे एक्झाम्पल तुम्हाला काय भेटणार आहेत, रॅडिकल पासून जे रूट येणार आहेत त्याला आपण म्हणतो टॅप रूट. डायकॉट फॅमिलीमध्ये तुम्हाला हे भेटणार आहेत. आणि जे रूट अदर देन द रॅडिकल म्हणजे युजली ॲट द बेस ऑफ द स्टेम त्याला आपण काय म्हणतो ॲडव्हेंटिसस रूट. अजून काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी इथे, राईट, मी तुम्हाला काय सांगितलं, इट इज पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. म्हणजे काय पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, इनिशियली आय टोल्ड यू म्हणजे इट विल बी गोईंग टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे जिथे ग्रॅव्हिटी आहे तिथून इट इज मूव्हिंग. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर स्टेम बघितला, स्टेम विल ऑलवेज गो अपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ते कसं झाले, ते निगेटिव्हली जिओट्रॉपिक झाले. आणि हे कसं झाले, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. दुसरी गोष्ट मी काय सांगितलं होतं तुम्हाला, इट इज निगेटिव्हली एरोट्रॉपिक, म्हणजे आतमध्ये एअर नसतं. तिसरी गोष्ट मी काय सांगितलं की लाईट, इट इज गोईंग अगेन्स्ट द लाईट, कारण की रूट डार्कमध्ये असतं, कारण की सॉइलचे आतमध्ये लाईट जात नाही, इट इज नॉट पॅनिट्रेटिंग दॅट डीप. म्हणजे काय झाला बाळांनो, इथे तीन गोष्टी तुम्हाला कळणार आहेत, राईट. निगेटिव्हली फोटोट्रॉपिक, निगेटिव्हली एरोट्रॉपिक आणि हायड्रोट्रॉपिक आहेत. म्हणजे इट इज ऑलवेज गोइंग टू गेट द वॉटर. ह्याचं मेन फंक्शन आहेत वॉटर अँड मिनरलचं ऍब्झॉर्प्शन. ओके, आणि बेसिकली ह्याचं काम नाही आहे फोटोसिंथेसिस. देर कुड बी इन्स्टान्सेस वेर इट कॅन डू इट. सो युजली इट इज in the real case it is non green, but some modification might occur. Okay, that is very rare. Ani unlike the stem, hecha madhe nodes ani internode nasta, it does not have
नोट्स एंड इंटर नोट्स, रूट की मेन पहचान ही यही है, इसके पास नोड और इंटर नोड नहीं होता है, ये बात तुम्हें ध्यान में रखनी होगी। ठीक है, आगे बढ़े। अब एक बारी तुम रूट का स्ट्रक्चर देख लो, या मैं तुम्हारे लिए बना देता हूं। सपोज दिस इज द रूट, ठीक है, यहां पे हम सुंदर सा रूट कैप बना देते हैं, थोड़ा गड़बड़ हुई है, विल इंप्रूव दैट। ये थोड़ा मैंने ज्यादा बड़ा बना दिया, फॉर योर अंडरस्टैंडिंग दिस इज योर रूट कैप, ठीक है। और यहां पे यू कैन सी सर्टेन सेल्स, दीज आर द मेरिस्मेटिक सेल्स, तिला मन तो अपन रैम, रूट अपाइकल मेरिस्टेम, हे टर्म तुम्हाला माहित असेल, ओके, रूट अपाइकल मेरिस्टेम कळला, ह्याच्या वरती काय असणार आहे, सो अबव दिस यू गेट द जोन ऑफ इलॉन्गेशन, ठीक है, ह्याच्या वरती काय असणार आहेत, जोन ऑफ रूट हेयर्स, इथून रूट हेयर्स बाहेर पडणार आहेत, मला सांगण्याची गरज नाही, कारण की दिस पार्ट यू ऑलरेडी हॅव डन, राईट। रूट हेअर काय असतं, युनिसेल्युलर असतं, आणि दिस इज द एक्सटेन्शन ऑफ द इपीडर्मिस, ओके। आणि ह्याच्या पुढच्या पार्ट जे असतं बाळांनो, तिला म्हणतो आपण जोन ऑफ मॅच्युरेशन, आणि जिथे मेरिस्मॅटिक रिजन आहेत ह्याला आपण जोन ऑफ सेल डिव्हिजन, कारण की मेरिस्टेमचे काम ते आहे, किंवा जोन ऑफ मेरिस्मॅटिक ऍक्टिव्हिटी म्हणतो। कळला, सो दिस इज द बेसिक स्ट्रक्चर। एकदा बुकिश डायग्राम बघूया, ठीक आहे, हे बघा, सो यू स्टार्ट फ्रॉम द रीजन ऑफ रूट कॅप, आणि मी सांगतो रूट कॅपचे काम आहे मेरिस्मॅटिक जोन, रीजन ऑफ सेल इलॉन्गेशन, रीजन ऑफ रूट हेअर्स आणि रीजन ऑफ मॅच्युरेशन। हे सगळे तुम्हाला क्लिअर झाला, हे डायग्राम मध्ये सगळे क्लिअर आहेत। रूट कॅपचे काम काय आहे बाळांनो, सो ह्याचं बेसिक काम है, बेसिक फंक्शन ऑफ द रूट कैप इज टू प्रोटेक्ट रूट अपाइकल मेरिस्टेम। कारण काय असतं बाळांनो, वेन इट इज ग्रोइंग सो इट विल गो डीप डाउन, आणि जेवढी रूट कैप नसतं सो व्हाट हॅपन, इट इज गोइंग टू गो यू नो व्हेरी डीप, and if the root cap is not there it will damage the root apical meristem, ते damage होणार आहेत, is it clear, okay। आणि आता दोन तीन क्वेश्चन तुमचे माइंड मध्ये येणार आहेत, वन की रूट कॅप काय एक्झाम्पल आहे जिथे नसतं, युजली ज्या हायड्रोफाइट्स असतं त्यांच्यामध्ये रूट कॅप नसतं, रादर वी हॅव द रूट पॉकेट्स। दुसरा क्वेश्चन आहे की एक्झाम्पल असा पण आहे जिथे मोर देन वन, युजली मोस्ट ऑफ द प्लांट विल हॅव द वन रूट कॅप, बट असा काय एक्झाम्पल आहेत का जिथे मोर देन वन रूट कॅप आहे का, येस देर द फ्यू एक्झाम्पल्स, वन ऑफ द एक्झाम्पल विल डिस्कस। क्लिअर झाला का, हायड्रोफाइटमध्ये रूट कॅप नसतं, तिथे रूट पॉकेट असतं, आणि एक दोन एक्झाम्पल आहे असं जिथे वी हॅव द मोर देन टू रूट कॅप्स, युजली the tendency is to have just one root cap, kala clear jhala ka, so root cap ka ahet je protect karta konala root apical meristem la, hacha structure kasa asta baadano, it is parenchymatous multicellular cell, kala theek hai, he khale jato and tyachya mule it is going to be protected, ठीक है।
सो आणि रूट कॅप मध्ये काय दिसतं, स्टार्च ग्रॅन्युल्स असतं, ठीक आहे. आणि ह्याचं काम काय होतं, ग्रॅव्ही परसेप्शन आणि जिओट्रॉपिक मूवमेंट हे सेन्स करतं की इट हॅज टू गो इनसाईड. सो दोज ग्रॅन्युल्स, कुठले ग्रॅन्युल्स, स्टार्च ग्रॅन्युल्स, दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ग्रॅव्ही परसेप्शन अँड ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंटसाठी. दोघीसाठी हे स्टार्च ग्रॅन्युल्स दे गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. आता मी सांगितलं तुम्हाला, युजली अ सिंगल रूट कॅप इज अ नॉर्म, ठीक आहे, हे नॉर्मल गोष्टी आहेत. बट काय प्लांट आहेत, फॉर एक्झाम्पल वन इज अ पॅन्डेनमस किंवा पॅन्डेनस, त्याला स्क्रू पाईन म्हणतो. काय म्हणतो, स्क्रू पाईन, हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहेत. स्क्रू पाईनमध्ये मल्टिपल रूट कॅप्स आर प्रेझेंट, ठीक आहे, मोर दॅन वन रूट कॅप माईट बी प्रेझेंट इन द पॅन्डेनस, राईट, किंवा स्क्रू पाईनमध्ये. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. जसं मी सांगितलं तुम्हाला, हायड्रोफाइटमध्ये रूट कॅपची ऐवजी काय होतं बाळांनो, रूट पॉकेट्स. प्लांटचे एक्झाम्पल आहे पिस्टिया, आयकॉर्निया, जलपर्णी किंवा जलकुंभी म्हणतो आपण ह्याला, ठीक आहे, क्लिअर आहे का. कारण की जे प्लांट वॉटरमध्ये ग्रो करते त्यांच्या रेजिस्टन्स आतमध्ये कमी असतं, सो दे कॅन अफोर्ड टू हॅव द रूट पॉकेट. बट जे प्लांट सॉइलमध्ये ग्रो करतं त्यांच्याकडे ऑप्शन नसतं. सो दे नीड टू बी ऑलवेज ग्रोईंग ऑन द हॅविंग रूट कॅप सो दॅट इट कॅन बी प्रोटेक्टेड. द अपेक्स ऑफ द रूट इज ग्रोईंग पॉईंट आणि युजली साईज का असतं रूट अपेक्सचं 1 मिलीमीटर, ठीक आहे. जे रॅम असतं आपला, रॅम किंवा राम रूट अपायकल मेरिस्टम, त्याची साईज किती आहेत बाळांनो, 1 mm, 1 मिलीमीटर, हे दिस इज द साईज ऑफ रूट अपायकल मेरिस्टम, राईट. सो वॉट आर द पॉईंट दॅट वी हॅव गॅदर्ड हिअर. सो पहिला पॉईंट होतं, रूट कॅप इज युजली 1, बट कॅन बी मल्टिपल इन स्क्रू पाईन. दुसरा पॉईंट इथे रूट कॅप, रूट कॅप इज रिप्लेस्ड बाय रूट पॉकेट्स इन हायड्रोफाइट्स. तीसरी, रूट कॅप असतं का, सो रूट कॅप इज मल्टीसेल्युलर पॅरेन्काइमेटस टिश्यू. कळला, ओके. सो दिस इज व्हॉट यू अंडरस्टँड सो फार, क्लिअर आहे का. हे नाव तुम्हाला लक्ष ठेवलंच पाहिजे. स्क्रू पाईनमध्ये एकपेक्षा जास्त रूट पॉकेट्स भेटतं आपल्याला कुठे, हायड्रोफाइट्समध्ये. आणि रूट कॅप आहे का, आणि रूट कॅपचा फंक्शन काय आहेत, रूट कॅप काय करतं, रूट कॅप प्रोटेक्ट रूट अपेक्स. रूट अपेक्सला आपण काय म्हणतो, रूट अपायकल मेरिस्टेम. सो दिस इज द मेन फंक्शन ऑफ द रूट कॅप. होपफुली दिस मच इज व्हेरी क्लिअर टू यू. पुढे जाऊया आपण, राईट. हे चार रिजन आपण डिस्कस केलं, परत सांगतो. रिजन ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे इथे रॅम असतं, आणि रॅमचं काम काय आहेत, मेरिस्टेमचं काम काय आहेत बाळांनो, सेल डिव्हिजन म्हणजे सेलचा नंबर वाढवतं. दुसरा, सेल इलॉन्गेशन, इथे नंबर वाढत नाही
फक्त लेंथ साइज वाढतं, इट इज इंक्रीज इन साइज ऑफ द सेल. ठीक आहे. आणि इथे काय असतं, फॉर्मेशन ऑफ रूट हेअर विच इज एक्सटेंशन ऑफ एपिब्लेमा ऑफ रूट्स. ठीक आहे. आणि हियर द सेल्स गेट डिफरेन्सिएटेड किंवा मॅच्युअर असतं. डिफरेन्सिएशन म्हणजे काय बाळांनो, इट हॅज एक्वायर्ड द स्पेशलाइज फंक्शन. ठीक आहे, क्लियर झाला का? ओके, सो हे चार जोन तुम्हाला दिसणार आहेत. दीज आर द फोर इम्पॉर्टंट जोन्स. क्लियर आहे का डायग्राम? जेवढी हे क्वेश्चन विचारला जाईल, यू हॅव टू मेक अ सिम्पल डायग्राम एज आय मेड इट फॉर यू. आणि यू हॅव टू लेबल इट अँड यू हॅव टू राईट द पॉइंट्स इन द टू ऑर थ्री लाईन्स. ठीक आहे, क्लिअर झाला का? कधी कधी थोडा डीपमध्ये गेला एक अजून पॉईंट तुम्हाला मी सांगतो. वी हॅव अ सेंटर, वी कॉल इट अ क्वीसेंट सेंटर. हे थोडा रॅम्पच्या बाजूला असतं अँड दीज आर द ग्रुप ऑफ सेल सेल्स विच आर नॉन डिवायडिंग. ओके, अँड रिमेन इन जी झिरो फेज. तुम्हाला सेल सायकल माहीत असेल, सो जी झिरो फेज माहीत असेल. नाऊ क्वेश्चन इज वाय. रीजन ह्याचा आन्सर आहे बिकॉज इट डेव्हलप्स फ्रॉम द हायपोफायसिस ऑफ एन एम्ब्रियो. हायपोफायसिस काय असतं बाळांनो, जेवढी तुम्ही डेव्हलपमेंट बघितला असेल. सो व्हॉट हॅपन, द दोन पार्ट असतं. आय टेल यू. सपोज दिस इज युअर एम्ब्रियो प्रॉपर आणि त्याच्या खालचा पार्ट आहेत, ह्याला आपण सस्पेन्सर म्हणतो. राईट, दिस इज एम्ब्रियो प्रॉपर आणि दिस पार्ट वी कॉल इट एज अ सस्पेन्सर. आणि हे जे पार्ट आहेत बाळांनो, दिस पार्ट विच इज ॲट द बॉटम बॉर्डर सस्पेन्सर आणि एम्ब्रियो प्रॉपरचे बाउंड्रीमध्ये जे आहेत, ह्याला म्हणतो हायपोफायसियल रिजन. आणि ह्याच्यामध्ये मेरिस्मॅटिक ॲक्टिव्हिटी खूप कमी असतं. सो दो सेल्स आर युजली नॉन डिवायडिंग आणि इथून तुमचे क्वीसेंट सेंटर डेव्हलप होतं. जर पेपर थोडा डीपमध्ये गेला तर ते क्वेश्चन विचारते व्हॉट इज द क्वीसेंट सेंटर. होपफुली तुम्हाला हे कळणार, यू आर एबल टू अंडरस्टँड दिस. ठीक आहे, फंक्शन ऑफ द रूट काय असतं सगळ्यांना माहीत आहे. स्पेशल फंक्शन काय आहेत, प्रायमरी फंक्शन काय आहेत, हे फिक्सेशन थांबून ठेवतं, होल्ड करतं. दुसरा, हे वॉटर अँड मिनरल ॲब्झॉर्प्शनला ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. ठीक आहे, क्लिअर आहे का? आणि सेकंडरी फंक्शन काय पण असू शकतं, फॉर एक्झाम्पल राईट फ्रॉम द यु नो डुईंग द स्टोरेज ॲक्टिव्हिटी, कुड बी समटाईम फोटोसिंथेटिक, समटाईम इट कॅन बी रेस्पिरेटरी. सो ते मॉडिफिकेशन असतं. युजली ह्याच्या दोन काम असतं, वॉटर मिनरल ॲब्झॉर्ब्स प्लस एन्करेज किंवा होल्डिंग ऑफ द प्लांट. सो दोन मेन फंक्शन आहेत. काय काय वाढवणं, वॉटर अँड मिनरल ॲब्झॉर्प्शन आणि दुसरा आहेत एन्करेज किंवा
अटैचमेंट टू सबस्ट्रेटम, जे बेस असत तिथून अटॅचमेंटसाठी असतं, कारण की दिस विल होल्ड. सपोज दिस इज द प्लांट, सो रूट्स आर गोइंग टू होल्ड इट लाईक दिस सो दॅट प्लांट कॅन रिमेन अटॅच. ओके, अँड इट इज गोइंग टू बी व्हेरी स्ट्रॉंग. अदरवाईज काय असतं की वेन विंड ब्लोज किंवा ॲनिमल येतं, सो प्लांट कॅन इजली फॉल डाऊन. यू प्रॉब्ली हॅव सीन द प्लांट दॅट फेलिंग डाऊन, राईट? सो टू प्रिव्हेंट दिस रूट्स आर देअर. ओके, बट एक स्टेमिना असतं, एक स्ट्रीनियस पावर असतं ज्याच्यामुळे हे होल्ड करतं. ओके, टाईप्स ऑफ द रूट मी म्हटला होता तुम्हाला, द टू टाईप्स ऑफ द रूट, वन विच इज कमिंग फ्रॉम द रॅडिकल, ह्याला टॅप रूट किंवा ट्रू रूट म्हणतं, आणि वन विच इज कमिंग ॲट द बॉटम ऑफ द स्टेम, त्याला आपण ॲडव्हेंटिसस रूट म्हणतो. ॲडव्हेंटिसस रूट विच इज कमिंग ॲट द बॉटम किंवा बेस ऑफ द स्टेम. जर तुम्ही टेक्निकली बघितला तर तुम्हाला काय करणार आहेत, इट इज नॉट द पार्ट ऑफ द रूट, रादर इट इज अ पार्ट विच इज कमिंग फ्रॉम द स्टेम. त्याच्यामुळे हे ट्रू रूट नसतं, ट्रू रूट फक्त कोणी असतं, टॅप रूट, कारण की हे रेडिकल पासून येतं. आणि हे कुठून येतं, अल्टिमेटली इट इज कमिंग फ्रॉम द प्लिम्यूल, हो ना, इट इज कमिंग फ्रॉम द प्लिम्यूल अल्टिमेटली, कारण की प्लिम्यूल पासून स्टेम बनणार आहेत आणि स्टेम पासून हे बनणार आहेत, अल्टिमेटली कुठून येणार आहेत, इट इज कमिंग फ्रॉम द प्लिम्यूल, म्हणजे हे रूट सिस्टम पासून जनरेट झालेला आहे. ओके, सो व्हॉट इज अ टॅप रूट, जेवढे तुम्ही टॅप रूट बघता, व्हॉट एक्झॅक्टली यू आर गोइंग टू सी दिस, यू कॅन सी द वन द प्रायमरी रूट, अँड तिथून ह्याचे जे ब्रांचेस येतात त्याला आपण सेकंडरी किंवा टर्सरी रूट म्हणू शकतो. सो वन इज स्ट्रॉंग प्रायमरी रूट इज गोईंग डाऊन, हे बघा असं, ठीक आहे, असं दिसणार आहे तुम्हाला हे, आणि तिथून ब्रांचेस पडणार आहेत. सो दिस इज द वन अँड दिस इज द ट्रू रूट. कसं आहेत बाळांनो, दिस इज द टॅप रूट इज द ट्रू रूट. भेटतं कुठे, दिस टॅप रूट इज फाउंड इन द डायकॉट प्लांट्स आणि जिम्नोस्पर्म मध्ये भेटतं. ओके, सो पी बीन सनफ्लावर हे सगळे एक्झाम्पल आहेत कोणाच्या, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द डायकॉट. ॲडव्हेंटिसस रूट हे बघा, यू वोंट सी एनी स्ट्रेट रूट विच इज गोईंग डाऊन, असा काही तुम्हाला दिसत नाही, देर इज नथिंग लाईक दॅट. सो यू गेट द फायब्रस रूट विच इज कमिंग हिअर अँड देअर, अँड दिस पार्ट इज मिसिंग, दिस इज नॉट देअर. ओके, सो ही इट डेव्हलप्स फ्रॉम द एनी पार्ट अदर दॅन द रॅडिकल, एनी पार्ट अदर दॅन द रॅडिकल. अदर दॅन रॅडिकल कुठला पार्ट आहेत, ऑब्व्हियसली प्लिम्यूल आहेत. ओके, आणि usually it comes from the base of the stem as I told you, okay, or sometime nodes or the from the leaves as well, manje stem base leaf kiwa nodes he teen important region hai jithun he pude nigu sakta. ani usually ithe kay asta balano, radical is short leaf आणि कुठे भेटतं, यू आर गोइंग टू सी दिस इन द मोनोकॉट. आणि मोनोकॉटचे एक्झाम्पल काय आहेत बाळांनो, बीट झाला, मेज, बीट, सुगर केन, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द मोनोकॉट्स. समटाईम इट इज ऑल्सो कॉल्ड एज फायब्रस रूट सिस्टम, म्हणजे दे लुक लाईक अ फायबर. ओके, आणि ह्यांची जी ग्रोथ असतं ते सुपरफिशियल असतं. ओके, आणि समटाईम इट कॅन बी यूज फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, म्हणजे एक प्लांटपासून किंवा रूटचे वापर करून आपण जास्त प्लांट बनवू शकतो. युफॉर्बिया झाला, कॅरापिकी झाला, सो दीज आर द एक्झाम्पल्स वेअर यू कॅन डू द दीज टू एक्झाम्पल्स कॅन बी यूज फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन.
okay? So next, you can very easily see modification. मंजे जेवड़ी तेना वेगड़े function का करना रहत, other than their normal function, जितन जिनचा normal function का है बाढ़नो, water and mineral absorption and to provide the attachment, किवा anchorage to the soil. तेचा अतिक जर का function तेना perform करे चे असल, condition वगैरह बगुन, so accordingly they are going to change themselves. हे बघा दोन modification है tap root मध्ये. One modification for the storage of the food आणि दूसरा it is for the respiration. हे दोन modification आहेत tap root मध्ये आणि there can be three different modification in the adventitious root. One, similarly for the storage of the food, दूसरा for the support आणि तीसरा some special functions. Okay, let's go into those modification and we'll try to understand ते काय असतं. पहिला जब जे तुम्ही बघत असेल तुम्हाला हे कळणार आहे की काय काय जे रूट आपण वापरतो किंवा काय पदार्थ आपण खातो, प्लांट प्रोडक्ट किंवा सम पार्ट ऑफ द प्लांट दॅट वी आर इटिंग दॅट इज ॲक्च्युली अ मॉडिफाईड रूट. तुम्हाला हे माहीत असेल कॉनिकल रूट किंवा फ्यूजी फॉर्म किंवा नॅपी फॉर्म हे सगळे तुम्हाला माहीत असेल. ओके, का बर आणि कुठे भेटतं हे अगोदर हे तुम्हाला लक्ष द्यायची की सम पार्ट ऑफ द रूट दे स्टोर द फूड मटेरियल जे एक्सेस फूड जनरेट होतं. युजली प्लांटचं साईड मोठं नसतं, सो द ऑल द फूड मटेरियल इज गोइंग टू बी स्टोर्ड इन द रूट इटसेल्फ आणि थ्रू द रूट इट विल गो टू द डिफरंट पार्ट, राईट. सो रूट युजली थिक असणार आहेत आणि बेस्ड ऑन दिअर शेप तीन शेप असू शकतं. वन इज फ्यूजी फॉर्म, फ्यूजी फॉर्म म्हणजे का यू कॅन सी दिस शेप. दूसरा इट कुड बी कॉनिकल आणि तीसरा इट कुड बी नॅपी फॉर्म, राईट. सो डिफरंट एक्झाम्पल्स आर देअर. कॉनिकल यू मे सी द डिफरंट काइंड ऑफ अदर रूट, प्रॉब्ली मेनी ऑफ देम दे आर गोइंग टू ईट इट. लेट्स टॉक अबाउट इट लिटिल मोर. फर्स्ट, वाई दे आर स्वॉलन, बिकॉज दे स्टोर द फूड मटेरियल, दे हैव बिकम सिंक एंड दे गेट अ लॉट ऑफ फूड मटेरियल फ्रॉम द लीव्स. ओके, सो दे अक्वायर अ पर्टिक्युलर शेप, त्यांचा एक शेप असणार आहेत. ओके, आणि त्यांचा मेन अँड प्रायमरी रूट मेन फंक्शन काय असणार आहेत, स्टोरेज. बट समटाईम हायपोकोटाइल पार्ट ऑफ द एम्ब्रियो ॲक्सिस ऑल्सो जॉईन्स द मेन रूट. ओके, सेकंडरी रूट रिमेन थिन, जे इथून बाहेर पडणार आहेत. दीज द सेकंडरी रूट विच इज कमिंग आउट फ्रॉम द प्रायमरी रूट. यू कॅन सी दे डू द फंक्शन. ओके, फॉर एक्झाम्पल टर्निप यू कॅन सी द रॅडिस, दॅट इज व्हेरी कॉमन. मुळा जिला म्हणतो आपण टर्निप म्हणजे शलगम. सो दीज आर द डिफरंट टाईप्स दॅट यू आर गोइंग टू सी हिअर. ठीक आहे, सो फ्यूजी फॉर्म काय असतं बाळांनो, की यू सी द शेप इज लिटिल यू नो द व्हेरी, इट इज रिली स्पिंडल शेप्ड असतं आणि सगळ्यांना माहीत असेल. ओके, सो एक्झाम्पल इज रॅडिश रॅफनस टाइवस. कॉनिकल रूट कुठे भेटतं आपल्याला, कॅरेटला. हे सगळ्यांना माहीत आहे, डायग्राम मध्ये पण व्हेरी क्लिअर आहेत. ठीक आहे, डाउकस करोटा इज द नेम ऑफ द कॅरेट. ठीक आहे, नॅपी फॉर्म हे टर्निप मध्ये भेटतो आपल्याला, किंवा यू गेट इन द अनदर यू नो द रूट दॅट इज कॉल्ड एस बीट, राईट. डिफरन्स काय असतं बाळांनो, इफ यू सी इफ इट इज युनिफॉर्मली फ्रॉम हिअर टू ॲट द बॉटम, इट इज गोइंग टू बी कॉन्स्टंटली यू कॅन सी अ पर्टिक्युलर शेप, राईट. सो इट इज गोइंग टू बी कॉल्ड एस कोनिकल वन, राईट. कोन शेप्ड आहेत हे,
हेक कॅरेट मध्ये भेटतं. फ्यूजी फॉर्म मध्ये स्पिंडल शेप आहेत, थोडा इरेग्युलर स्ट्रक्चर आहेत. ओके, नॅपी फॉर्म इफ यू सी इट इज यू नो सॉलन थिक एंड सडनली इट बिकम्स टॅपरिंग. सो दॅट यू आर गोइंग टू सी इन द बीट. ओके, किंवा यू आर गोइंग टू सी इन द टर्निप. टर्निप इज अनदर एक्झाम्पल. ठीक आहे, सो दे आर यूज. बीटचा यूज तुम्हाला माहीत आहे, सॅलड वगैरे मध्ये वापरता तुम्ही. कॅरेट असं पण खातो. गाजर का हलवा, बीट का भी हलवा बहुत अच्छा बनता है. सो यू कैन मेक द डिफरेंट डिशेस आउट ऑफ इट. एंड कैरेट, आई मीन दिस इज द रेडिश दैट यू कैन ऑल्सो यूज इन द सैलड और मेनी अदर प्रिपरेशन एज वेल. एंड द गुड फॉर हेल्थ. क्लियर आहे का? आणि लक्ष ठेवायची, हे बेसिकली द पार्ट ऑफ द टॅप रूट. हे झाला फॉर द फूड. फॉर द रेस्पिरेशन म्हणजे ह्याला आपण न्यूमॅटोफोर म्हणतो. पी सायलेंट आहे बाळांनो इथे. न्यूमॅटोफोर किंवा रेस्पिरेटरी रूट कुठे भेटतं? दीज आर द हॅलोफाइट्स. हॅलोफाइट्स कुठे भेटतं तुम्हाला? कोस्टल एरियाला. वेअर सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इन द सॉइल इज व्हेरी हाई. ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो बेसिकली द प्लांट हॅलोफाइट. एक्झाम्पल आहेत मँग्रोव्ह प्लांट्स. मँग्रोव्ह प्लांट्स यूजली यू सी इन द कोस्टल एरियाज. जो सी बीचेस होते हैं उसके चारों तरफ मिलते हैं. और उसके साथ इम्पॉर्टेंट चीज़ ये, आप बहुत अच्छे से ये होल्ड करते हैं. सो बहुत सारे आप आदमी से तो पैदा भी नहीं होंगे. व्हेन आई वाज यंग देयर वाज अ टाइम सुनामी आया था सदर्न पार्ट में. तो जहाँ जहाँ पे मैंग्रोव प्लांट लोगों ने कट नहीं किए थे वहाँ वहाँ पे कुछ ज़्यादा लॉस नहीं हुआ. बिकॉज दे प्रिवेंटेड वाटर टू फ्लो वेरी स्ट्रांगली टू द सिटी एरियाज, टू द रेजिडेंशियल एरिया. लेकिन जहाँ पे लोगों ने काट दिए थे, बेसिकली एक्वा कल्चर करने के लिए कट कर देते हैं. सो मैंग्रोव जहाँ पे कट किए थे वहाँ पे बहुत ज़्यादा लॉसेस हुए, क्योंकि पानी पूरी सड़क पे लोगों के घर तक पहुँचा. एंड दे मेड ए लॉट ऑफ लॉसेस बिकॉज ऑफ दिस. ठीक है, सो मैंग्रोव प्लांट्स में क्या होता है, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन खूब जास्त असतं. आणि त्याच्यामुळे काय असतं, यू नीड सर्टन रूट्स बिकॉज दॅट इज नॉट अ व्हेरी कंड्यूसिव कंडिशन. सो प्लांट ऑलवेज मेक अ रूट विच इज कमिंग अपवर्ड टू टेक द ऑक्सिजन. सो दीज आर कॉल्ड एज न्यूमॅटोफोर. काय म्हणतो ह्याला आपण? न्यूमॅटोफोर. तर जिथे प्लांट असतं यू कॅन सी दे मेक यू नो सच काइंड ऑफ स्ट्रक्चर्स, पेग लाईक स्ट्रक्चर्स विच इज कमिंग आउट अँड देन डू द रेस्पिरेशन. कुठे भेटतं आपल्याला? सलाइन किंवा स्वॅम्पी एरियाजमध्ये. आय टोल्ड यू द सॉल्ट रिच एरियाज, मार्शी प्लेसेसमध्ये किंवा सॉल्ट लेकमध्ये. ओके, सो दे प्रोड्यूस अ स्पेशल रूट कॉल्ड एज न्यूमॅटोफोर और ब्रीदिंग रूट्स. ओके, एंड द मेन रूट सिस्टम ऑफ दीज प्लांट्स यूजली डू नॉट गेट एनफ ऑक्सीजन फॉर द रेस्पिरेशन. ओके, बिकॉज ऑफ दैट जर ऑक्सीजन नहीं भेटना रहते ना तो काय होना रहे, द रूट्स आर गोइंग टू गेट डेड. म्हणजे काय की रूटची जी ऍक्टिव्हिटी आहे ते दे आर गोइंग टू बी अफेक्टेड. ओके, सेल्स स्टार्ट डाईंग स्लोली. त्याच्यामुळे काय असणार आहेत बाळांनो, की त्यांची ऍक्टिव्हिटी स्लोली स्लोली कमी होणार आहे. त्याच्यामुळे वॉटर अँड मिनरल ऍब्झॉर्प्शन खूप स्लो डाऊन होणार आहेत. फॉर दॅट रिझन दे डेव्हलप दिस ऍक्टिव्हिटी. न्यूमॅटिक मीन्स काय असतं? हॉलो. न्यूमॅटिक बोन्स तुम्ही ऐकला असेल ॲनिमल किंगडममध्ये. न्यूमॅटिक बोन असतं बर्ड्समध्ये, हॉलो बोन असतं, बोन मॅरो नसतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याचा वेट कमी असतं आणि दॅट इज द फ्लाईट अडॉप्टेशन. ओके, सो त्याच्या म्हणजे हॉलो आणि फोर म्हणजे स्टॉक. ठीक आहे,
एग्जाम्पल्स का आहेत आणि कधी कधी दीज रोड्स ऑल्सो शो यू द लेंटिकल्स किंवा लेंटिसेल्स अँड दीज आर द मायन्यूट पोर्स. जर बघितला इथे कॅन सी हिअर जे बाहेर स्ट्रक्चर आहेत त्याच्यावर मायन्यूट पोर्स आहेत त्याला आपण लेंटिकल्स म्हणतो. ठीक आहे, हे लेंटिकल्स किंवा लेंटिसेल्स दीज आर द मायन्यूट पोर्स आणि ह्याचं काम काय आहेत बाळांनो, गॅसियस एक्सचेंज. ओके, काही काही विद्यार्थीने हे वाटतं की प्लांटला ऑक्सिजनची गरज नाही आहे. मला विचारत होते मुला की सर प्लांटला काय गरज आहे ऑक्सिजनची, ते उलटं रिलीज करतं. अरे बाळांनो, प्लांटसाठी पण ऑक्सिजन इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्यांना आपण रेस्पिरेशन करायची, बट ड्युरिंग डे टाईम, ड्युरिंग डे टाईम त्यांच्या रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त असतं कम्पेअर टू द रेट ऑफ रेस्पिरेशन. त्याच्यामुळे एक्सेस ऑफ द ऑक्सिजन जे फोटोसिंथेसिसमध्ये प्रोड्यूस होतं ते बाहेर पडतं. ओके, आणि रेस्ट ऑफ दॅट इज गोइंग टू बी युटिलाइज बाय द प्लांट इट सेल्फ. आणि जेवढी फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतं, युजली कधी, संध्याकाळी किंवा अर्ली इन द मॉर्निंग अँड लेट नाईट, राईट, जेवढी लाईट कमी होत जातं हळूहळू, सो रेट ऑफ फोटोसिंथेसिस स्टार्ट कमिंग डाऊन आणि त्यांच्या ऑक्सिजनचं रिलीज कपॅसिटी कमी होतं. त्याच्यामुळे प्लांटला बाहेरकडून ऑक्सिजन घ्यावायला लागतं, राईट, दॅट इज द इम्पॉर्टंट रिझन. कारण की प्लांट आता सी ओ टू रिलीज करतं, कारण की दे आर डुईंग द रेस्पिरेशन, हे लक्ष ठेवायची. सो दे आर इक्वली इम्पॉर्टंट फॉर द रेस्पिरेशन, त्यांना पण ऑक्सिजनची गरज आहेत. एक्झाम्पल रायझोफोरा, एव्हिसिनिया, सायनोरिटा, हेरिटिएरा, ह्याला सुंदरी म्हणतो. आणि हेरिटिरा बेसिकली सुंदरबनला भेटतो तुम्हाला, वेस्ट बंगाल लार्जेस्ट डेल्टा आहेत. वेस्ट बंगालमध्ये गंगाची डेल्टा रिजनमध्ये आहेत ते. ओके, अँड डेल्टा रिजन खूप फर्टाईल असतं, त्याला नाम सुंदरबन आहे. सुंदरबन हे सुंदरी प्लांटमुळे ह्याचं नाव आहे सुंदरबन. सो यू कॅन सी द सेव्हरल नोमॅटोफोर्स आर कमिंग अप. ठीक आहे, एक्झाम्पल्स तुम्हाला माहीत झाला आहे. आता तो येतो आपण फूड स्टोरेजमध्ये, आणि हे सगळे आहेत ॲडव्हेंटिसस रूट्सचं मॉडिफिकेशन. ओके, सो फायब्रस रूट तुम्हाला माहीत आहेत, ॲडव्हेंटिसस रूट आणि फायब्रस रूट सिस्टम काय असतं, राईट, बिकॉज दे आर नॉट द ट्रू रूट्स. आणि मोनोकॉटमध्ये भेटतं, त्यांच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत बेस्ड ऑन देअर शेप, एक गोष्टी तुम्ही लक्ष ठेवा, जेवढी स्टोरेज करण्यासाठी मॉडिफिकेशन झालेलं आहेत त्यावेळी ते स्वॉलन स्ट्रक्चर त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये भेटणार आहे तुम्हाला, राईट. सो वॉट आर द डिफरंट थिंग दॅट यू आर गोइंग टू कम अक्रॉस, यू कॅन सी द सिम्पल वन, यू कॅन सी फॅसिक्युलेटेड, यू कॅन सी द मोनली फॉर्मिंग. सो देर बी थ्री फोर कॅटेगरीज दॅट यू गोइंग टू कम अक्रॉस. वन इज सिम्पल ट्यूबरस, another one is a fasciculated tuberous, and third one is a beaded and the nodulous root. theek hai, karan ki he je swollen part ahe techa madhe food storage ahet. okay, so ani one more thing that you have to keep in the mind, hancha kai definite shape nasta, unlike what you have seen in the tap root. सो बेसिकली काय असतं बाळांनो, की पहिला जे एक्झाम्पल आहेत सिम्पल ट्युबरस रूटचं, तुम्ही बघितलं असेल स्वीट पोटॅटोमध्ये. ओके, तुम्ही वापर केला असेल स्वीट पोटॅटोचं, सिम्पल स्वॉलन स्ट्रक्चर असतं, युजली ग्रेस टू रेडिश कलर असतं, पर्पलिश कलर असतं त्याच्या. ओके, काही काही आतमध्ये व्हाईट पण असतं आणि रेडिश पण असतं, राईट. सो दॅट इज अ स्वीट पोटॅटो, तुम्ही उपवास वगैरे करता त्याच्यामध्ये ह्याचा वापर करता, राईट. सो दॅट इज बेसिकली प्रोड्यूस सिंगली. ओके, अँड दे युजली कम फ्रॉम द नोड्स ओवर द स्टेम अँड पेनिट्रेट इन टू द सॉइल. इपोमिया बटाटा, इपोमिया बटाटा इज द नेम ऑफ द स्वीट पोटॅटो.
हे झालं पहिला एक्झाम्पल. दुसरा एक्झाम्पल आहे जिथे क्लस्टरमध्ये असं स्वॉलन क्लस्टर दिसतं तुम्हाला, यू कॅन सी वर हिअर राईट, दीज आर द वन. सो यू कॅन सी फॅसिक्युलेटेड वन. ओके, इथे काय असतं, जे क्लस्टर असतं ते बिकम थिक अँड फ्लॅसी ड्यू टू द स्टोरेज, ह्याला म्हणतो आपण फॅसिक्युलेटेड रूट. ओके, सो कुठे भेटतोय आपल्याला, डहेलिया एक प्लांट असतं किंवा अस्परॅगस ह्याच्यामध्ये भेटतं. डहेलिया तुम्हाला मी बायोमॉलिक्युलमध्ये पण सांगितला होता, डहेलियामध्ये इनुलिन असतं आणि इनुलिनचे स्टोरेज करतं ते. ओके, आणि मोनली फॉर्मिंग बेसिकली तुम्हाला स्पिनेसिया स्पिनॅचमध्ये भेटतं ते. ते बीड्स ऑफ अ नेकलेस असं म्हटलं जातं. सो मोनली फॉर्मिंग रूट्स बेसिकली इज द बीड्स ऑफ अ नेकलेस. ठीक आहे, आणि काही काही प्लांटमध्ये नोड्युलस रूट पण भेटतं तुम्हाला नोड्यूल फॉर्ममध्ये. लक्ष द्या, हे नोड्यूल इज डिफरंट फ्रॉम द नोड्यूल दॅट यू सी इन द लॅग्युमिनस प्लांट. तिथे दो नोड्यूल्स आर फॉर्म फॉर द फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन. ओके, ते वेगळ्या, हे वेगळे, कारण की लेग्युमिनस प्लांट इज अ डायकॉट प्लांट आणि हे सगळे मोनोकॉन प्लांट आहेत. सो एक्झाम्पल आहे अर्रो, माल्टाना रूट किंवा अमल्दी. अमल्दी म्हणजे कुरकुमा, अमाडा. सो दीज आर द प्लांट वेर यू गेन टू सी नोड्युलस रूट. नाउ दुसरी जी कैटेगरी है मेकॅनिकल सपोर्ट, हे तुम्हाला लक्ष द्यायची. पहिला एग्जांपल है प्रॉप रूट. ठीक, अब तुम्हाला कन्फ्यूजन है नको कि हे का सेम आहेत का, म्हणजे हे ॲडव्हेंटिसियसचं पार्ट आहे का. नो, इट इज द पार्ट. इफ यू स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग व्हॉट आय टोल्ड यू, हे बघा, सपोर्ट आणि स्पेशल फंक्शन्स. पहिला मेकॅनिकल सपोर्ट प्रॉप रूट्स, हे कुठे भेटतं आपल्याला, बनियन ट्री मध्ये, फायकस बेंगालेन्सिस. तुम्ही बघितला असेल की प्रॉप रूट खूप थिक रूट असतं आणि स्टेम पासून येतं, त्याच्यासाठी ॲडव्हेंटिसेस आहेत. म्हणजे हे सॉइलचे आतमध्ये नसतं, फक्त सपोर्टसाठी असतं आणि इट कम्स फ्रॉम द स्टेम. त्याच्यामुळे हे रूट ॲडव्हेंटिसेस झाला, मग प्लांट कसं आहेत, डायकॉट प्लांट आहेत. सो द बनियन ट्री इज एक्झाम्पल. ठीक आहे, कुठून येतो बाळानो, इट कम्स फ्रॉम द हॉरिजेंटल ब्रांचेस. ओके, अँड ग्रो व्हर्टिकली डाऊनवर्ड्स अँड दे पेनिट्रेट द सॉइल. सॉइलचे आतमध्ये जातं अँड दिस इज फॉर द सपोर्ट, कारण की प्लांटची जेवढी एज वाढतो त्याची थिकनेस पण वाढतो. बट प्लांट माईट फॉल बिकॉज ऑफ इट्स हॅवी वेट. सेकंडरी ग्रोथ झाली आहे, मग स्टील वी नीड सपोर्ट. सो प्रॉप रूट ते असतं, दॅट यू हॅव टू कीप इन द माइंड. फायकस बेंगालेन्सिस, ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल, बनियन ट्री, ओल्डेस्ट वन इन द कोलकाता. ओके, बॉटनिकल गार्डन, सम 250 इयर्स ओल्ड, तेच एक्झाम्पल आहे तिथे. स्टिल्ट रूट, द रूट नॉर्मली अराइज फ्रॉम द फ्यू लोअर नोड्स ऑफ अ वीक स्टेम इन सम मोनोकॉट्स. ओके, अँड स्मॉल ट्री. ओके, तुम्ही कुठे बघितला असेल, सुगर केनमध्ये. बघा, सुगर केन सपोज आहे हे, मी नोड बनवून देतो तुम्हाला. सपोज दिस इज अ नोड आणि ते नोड पासून युजली लोअर नोड यू गेट सम रूट्स आर कमिंग राईट. सो दीज आर द रूट वी कॉल्ड अ स्टिल्ट रूट. ओके, अँड सुगर केन इज द बेस्ट एक्झाम्पल राईट. कुठून येतं बाळानो, नोड. अजून काय एक्झाम्पल आहेत, मेज आणि ज्वार, सॉर्गम. ठीक आहे, सगळ्यांना माहीत असेल सॉर्गम तुम्ही बघितला असेल, ज्वार पण तुम्ही बघितला असेल आणि मेज पण बघितला असेल. आणि तुम्ही बघितला असेल की कुठे रूट येतं, आणि जर तुमच्याकडे आहेत एकदा हातामध्ये घेऊन
बगुन गया. देन वी हैव अ क्लाइंबिंग रूट्स. क्लाइंबिंग रूट म्हणजे काय? दॅट हेल्प्स इन द क्लाइंबिंग ऑफ द पार्ट. वन थिंग दॅट यू हॅव सीन इन स्पेशली कोंकण एरियामध्ये खूप दिसतं आपल्याला, पायपर नायग्रम, काली मिर्च. आपण मिरी म्हणतो, काली मिरी, राईट? सो काली मिर्च में ये मिलता है बेटा. और ये क्या करता है? लाइक इट हेल्प्स द प्लांट टू अटैच टू द सर्टेन यू नो सबस्ट्रेटम कीमा सम ब्रांचेस एंड ऑन द बेसिस ऑफ दैट इट गोज अप. सो एग्जाम्पल काय आहेत आपला? बीटल लीफ किंवा पान, ठीक आहे, ब्लॅक पेपर. हे तुम्ही बघितलं असेल, बहुतेक प्लांट तुम्ही बघितला नसेल. पोथोस किंवा मनी प्लांट हे जरूर बघितलं असेल तुम्ही, कारण की सगळे घर म्हणजे तुमचे टेरेसमध्ये असतं ते. युजली वी ग्रो इट. ओके, दुसरं क्लिंगिंग. क्लिंगिंग म्हणजे काय? यू हग दिस. सो दीज आर द टायनी रूट विच इज हगिंग द बिल्डिंग्स अँड वॉल. ओके, अँड बेसिकली इट इज फाउंड इन द इंग्लिश सीवी किंवा हेडरा हेलिक्स म्हणतो. अँड कैसे करेगा बेटा ये? सो इट रिलीजेस सम स्टिकी सबस्टांसेस. विथ द हेल्प ऑफ दॅट इट इज गोइंग टू यू नो स्टिक. बट कुठून येतं? ए लॉंग इंटरनोड सो डिस्क ॲट द टिप अँड तिथून इट इज बाहेर पडतं. देन प्लँक रूट किंवा बटरेस. यू सी इन द पीपल, यू सी इन द सिल्क कॉटन. कुठून येतं? At the base of the large tree, from the plank like extension. Okay, as a plank asta tithun yeto te bahar padto. Then buoyant root. This root develop nodes of the aquatic herbs like juicia, repens. Okay, and highly inflated, especially they provide the buoyancy for the plant to actually float on the surface. Okay, example mahit hai tumhala, juicia repens. And some special functions, especially epiphytes. Epiphytes kuthe bhetta tumhala? Epiphytes is a space parasite. Epiphytes ka asta bada no? They are the space parasite. Manje, they grow in an area which is very dense, right? सो त्यांना फक्त स्पेस पाहिजे. सो जे प्लांट असतं त्यांच्यावर ते क्लिंग करते आणि वरती जातं, बिकॉज अदरवाईज दे आर नॉट गोईंग टू गेट द लाईट. सो दे यूज दोज प्लांट अँड दे गो ऑन द टॉप अँड दिस इज वॉट वी कॉल इट ॲज अ द इपिफिटिक रूट्स, राईट? आणि हे रूट्स बेसिकली दे हॅव द वन स्पेशल टिश्यू, दॅट टिश्यू वी कॉल्ड एज अ वेलामन टिश्यू. काय म्हणतो याला आपण? वेलामन टिश्यू. दे हॅव अ स्पेशल टिश्यू, त्याला म्हणतो आपण वेलामन टिश्यू. अँड दिस वेलामन टिश्यू इज हायग्रोस्कोपिक इन नेचर अँड दॅट ॲब्जॉर्ब्स वॉटर फ्रॉम द इन्व्हायरमेंटल कंडिशन. ओके, सो दीज सेल्स ऑफ द वेलामन, ओके, अँड द रूट्स प्रोव्हाइडेड विथ द स्पॉन्जी मेम्ब्रेनस ॲब्जॉर्बेंट कवरिंग ऑफ द वेलामन टिश्यू. ओके, ह्याला ह्याच्यामध्ये एक्झोडर्मिस असतं. ओके, अँड दीज प्लांट्स लाईक युजली दे आर डिपेंडेंट ऑन द अदर प्लांट नॉट फॉर द फूड पर्पज, फक्त स्पेस पॅरासाईट असतं स्पेससाठी. एक्झाम्पल आहेत वँडा आणि डेंड्रोबियम. हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, लक्ष ठेवा. आणि दुसरं आहे सकिंग रूट्स किंवा हॉस्टोरिया. ह्यांचं काम आहे, ॲज नेम सजेस्ट, that the parasitic roots actually absorb the nourishment from the host. Viscum album is one of the example. It is a partial parasite. Ithun question banta. Okay, it develops hostoria which penetrates into the xylem of the host plant for absorption of the food. One more plant is this Cuscata reflexa किंवा डॉडर प्लांट, अमरवेल म्हणतो आपण. हॉस्टोरिया पेनिट्रेट्स हिअर वॅस्क्युलर स्टंट अँड सक फूड फ्रॉम द फ्लुएम. सो
एक केस है विस्कम एल्बम च विच इज अ पार्शियल पैरासाइट जिथे अटैक करतो जाइलम ला मंजे जाइलम जेवड़ी अटैक करना रहे सो दे आर गोइंग टू गेट द वॉटर एंड मिनरल्स फ्रॉम दैट जेवड़ी इट इज गोइंग टू अटैक फ्लोएम तिथुन इट इज गोइंग टू गेट द फूड मटेरियल ओके सो हे दोन एग्जांपल्स तुम्हाला लक्ष ठेवायची आणि कसकता इज अ लीफलेट प्लांट विथ द येलो स्टेम एंड दिस इज द टोटल पैरासाइट लक्ष्य काय द्यायची तुम्हाला विस्कम एल्बम इट इज पार्शियल पैरासाइट सक वॉटर एंड मिनरल थ्रू जाइलम ऑफ द अदर प्लांट आणि कसकटा काय आहेत बाळांनो किंवा अमरबेल म्हणूया आपण इट इज अ टोटल पैरासाइट दूसरी गोष्टी काय इट अब्सॉर्ब्स फूड फ्रॉम फ्लोएम ऑफ अदर प्लांट्स थ्रू फॉस्टोरिया लक्ष कसे देणार आहे तुम्ही हे बघा जेवढी वॉटर अँड मिनरलचे ऑब्जॉर्प्शन पाहिजे म्हणजे इट इज कॅपेबल ऑफ मेकिंग युअर ओन फूड फक्त इट इज नॉट कॅपेबल ऑफ गेटिंग द एनफ वॉटर अँड मिनरल म्हणजे रूट सिस्टम जास्त स्ट्रॉंग नसेल आणि जेवढी फूडवर डायरेक्ट अटॅक आहेत कचकटा डेडार किंवा अमरवेल हे गोष्टीमध्ये तुम्हाला काय लक्ष देण्याचं काम आहेत बेसिकली इट इज द वन विच इज ऍब्जॉर्बिंग द मॅन्युफॅक्चर फूड म्हणजे ना फूड बनवायची गरज नाही आहे सो दे आर गोइंग टू बी टोटल पॅरासाइट हे लक्ष द्या तुम्ही सो दॅट्स ऑल अबाउट द रूट काय क्वेश्चन सॉल्व करूया सो फायब्रस रूट आर कॉमनली फाउंड इन फायब्रस किंवा ऍडव्हेंटिसस रूट कुठे भेटतं आपल्याला सो वी गोइंग टू सी इन द मोनोकॉट्स हे सगळ्यांना माहीत आहे ओके आपला डिस्कशन पण झालेले आहेत आणि दिस रूट इज कमिंग फ्रॉम द नोड किंवा लीफ किंवा मोस्ट ऑफ द टाइम ॲट द बेस ऑफ द स्टेम रूट अपेक्स कवर्ड बाय थिंबल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड सगळ्यांना माहीत आहेत रूट कॅप ओके रूट कॅपचे काम काय मी सांगितलं होतं तुम्हाला प्रोटेक्शन ऑफ द रीजन ऑफ द रूट अपेक्स त्याला आपण रूट अपायकल मेरिस्टेम म्हणतो The tap root system is commonly found in कुठे भेटतं आपल्याला फक्त डायकॉटला जिम्नोस्पर्म असेल तर आपण बघू शकतो डायरेक्ट इलॉन्गेशन ऑफ द रॅडिकल लीड टू द फॉर्मेशन ऑफ कुठली रूट प्रायमरी रूट ट्रू रूट टॅप रूट स्टिल्ट रूट ओरिजिनेट फ्रॉम कुठून येतं स्टिल्ट रूट प्रॉप रूट स्टील रूट सगळे माहीत नोट पासून येतो नोट कुठे असतं स्टेमला सो व्हॉट वी हॅव लर्न द फ्यू थिंग दॅट वी हॅव लर्न इज द रूट वी हॅव द टॅप रूट ऍडव्हेंटिसस रूट फंक्शन्स And we have discussed the modification and all that based on the external morphology. Okay, so tap root is one which is coming directly from the radical and adventitious root is the one which is coming because in this case the radical is going to be short-lived. So it should come from the usually at the base of the stem, sometime from the node or sometime from the leaf. Okay? And techa madhe for
परफॉर्मिंग द डिफरेंट फंक्शंस वी हैव अ डिफरेंट काइंड ऑफ रूट्स. इट कुड बी फॉर द फूड, इट कुड बी फॉर द मैकेनिकल सपोर्ट, इट कुड बी फॉर यू नो सम स्पेशल फंक्शन, इट कुड बी फॉर द रेस्पिरेशन एज वी हैव सीन इन द केस ऑफ यू नो नोमैटोफोर किंवा नोमैटोफोर्स. इन दिस केस वी हैव सीन स्पेशली इन द मैंग्रोव प्लांट्स. ओके रिविजन काय करायची, रूट बेसिक स्ट्रक्चर मॉडिफिकेशन. पुढच्या लेक्चर मध्ये काम येणार आहेत होमवर्क, PYQ सॉल्व करा, MCQ सॉल्व करा, तुमचे DPP करा आणि लॉन्ग शॉर्ट व्हेरी शॉर्ट आन्सर व्हेरी शॉर्ट टाईप ऑफ शॉर्ट क्वेश्चन्स. कुठे ते क्वेश्चन्स आहेत बाळांनो? ॲट द एंड ऑफ युअर स्टेट बोर्ड बुक, तिथून सॉल्व करा. सो दॅट्स ऑल फ्रॉम दिस. होपफुली यू लाईक दिस लेक्चर. आणि जे पण तुम्हाला इश्यू आहेत, जे कॉन्सेप्ट तुम्हाला समजला नाही किंवा कळला नाही, यू गो ऑन द DPP आस्क युअर डाऊट पोर्टल ऑन द PW ॲप, आस्क युअर क्वेश्चन, युअर आन्सर मस्ट बी आन्सर देअर. थँक्यू सो मच. मैं अस्थाना सर फ्रॉम आय एम टेकिंग अ ब्रेक फॉर द नेक्स्ट लेक्चर. टिल देन हॅव अ गुड टाईम फ्रॉम दिस अमेझिंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्म ऑफ द PW. Thank you very much.